अयोध्येच्या राम मंदिरामध्ये आज रामलल्लांच्या मूर्तीचा गृहप्रवेश होत आहे. उद्या नव्या राम मंदिरामध्ये रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात ठेवली जाणार आहे. आजपासून राम मंदिरामध्ये विधिवत पूजेला प्रारंभ होणार आहे. आज शरयू नदीचं पाणी घेऊन जलयात्रा देखील काढली जाणार आहे. अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत प्रदीप कापसे, आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रदीप, रामलल्लाच्या मूर्तीचा गृहप्रवेश आज होतोय. अगदी बरोबर आहे. खरं तर प्रज्ञा, आज नवीन रामलल्लाची मूर्ती जी आहे ती नवीन मंदिरामध्ये आणली जाणार आहे. मात्र ही मूर्ती जी आहे ती उद्या गर्भगृहामध्ये ठेवली जाईल आणि उद्यापासून या मूर्तीवरती आदिवास जे आहे ते केले जाणार आहेत. मूर्तीला देवत्व प्राप्त व्हावं यासाठी अनेक विधी ज्या आहेत ते नवीन मंदिरामध्ये केले जातात. काल आपल्याला माहिती आहे की कर्मकुटी पूजा पद्धती जी आहे ती पार पडली. यजमानांनी शरयू नदीच्या तीरावरती जाऊन प्रायचित्त घेतलं आणि हे प्रायचित्त जे आहे ते 22 तारखेच्या होमहवन आणि प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमानंतर सोडलं जाणार आहे. मुख्य वैदिक जे आहे ते अरुण मिश्रा यांनी, यजमान जे आहे ते त्यांनी काल शरयू नदीच्या तीरावरती जाऊन तिथं प्रायचित्त घेतलेलं आहे. आज नवीन रामलल्लाची मूर्ती जी आहे ती नवीन मंदिरामध्ये येईल. मात्र त्याआधी शरयू नदीचे 9 कलश पाणी भरून जलयात्रा जी आहे ती राम मंदिरापर्यंत काढली जाणार आहे आणि आजपासून होमहवन विधिवत कार्यक्रमांना पूजा सुरुवात होणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 121 पुजारी हे देशभरातल्या विविध पीठांमधून मागवण्यात आलेले आहेत की ज्यांना वैदिक ज्ञान आहे आणि ज्यांचा प्रभाव आहे अशा गुरुजी जे आहेत ते पूजेला बसताना आपल्याला पाहायला मिळतील. जवळपास 121 पुजारी जे आहेत गुरुजी जे आहेत ते अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत. आजपासून होमहवनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. मंदिर परिसरामध्ये जवळपास 9 कुंड जे आहेत ते बनवण्यात आलेले आहेत. सगळा कार्यक्रम आपल्याला नवीन मंदिराच्या परिसरामध्येच पाहायला मिळेल. नवीन मंदिराच्या ईशान्य बाजूला होमहवनाचे कुंड जे आहे ते बनवण्यात आलेले आहेत आणि त्या कुंडावरती होमहवन होताना पाहायला मिळेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवीन मूर्ती जी आहे ती आदिवासामध्ये ठेवली जाणार आहे. एक दिवस ती पूर्णतः पाण्यामध्ये बुडवून ठेवली जाईल, दुसऱ्या दिवशी पूर्णतः फुलांमध्ये बुडवून ठेवली जाईल आणि तिसऱ्या दिवशी संपूर्णतः मधामध्ये ही मूर्ती जी आहे ती बुडवून ठेवली जाणार आहे. जेणेकरून या मूर्तीला देवत्व प्राप्त व्हावं ही त्यामागची संकल्पना आहे. आदिवास झाल्यानंतर ही मूर्ती जी आहे ती 22 तारखेला नवीन राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रतिष्ठापित केली जाईल. ज्याच्यासाठीचा 12:20 मुहूर्त जो आहे तो निवडला गेलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपालदास महाराज हे 3 व्यक्ती जे आहेत ते गर्भगृहामध्ये उपस्थित असतील आणि 22 जानेवारीला जो 12:20 मुहूर्त निवडलेला आहे त्याच वेळेला आणि या संदर्भात प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी.